आर्थिक संकटामुळे गेल्या काही महिन्यांपासून श्रीलंका पेटतीय. लंकेला वाचवण्यासाठी आता राष्ट्रपती पदासाठी निवडणुकाही घोषित झाल्या. येत्या 20 जुलैला श्रीलंकेमध्ये राष्ट्रपती पदासाठी निवडणुका होणार आहेत. मात्र नवा राष्ट्रपती मिळाल्यानंतरही श्रीलंकेतली परिस्थिती ही नियंत्रणात येण्याची शक्यता कमीच आहे. पाहूयात. श्रीलंकेत राष्ट्रपती भवनावर आंदोलकांचा कब्जा. श्रीलंकेत 20 जुलैला नव्या राष्ट्रपतींची निवडणूक. जोपर्यंत श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे हे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत राष्ट्रपती भवनावरचा ताबा सोडणार नाही असं संतप्त आंदोलकांनी स्पष्ट सांगितलं. श्रीलंकेच्या राष्ट्रपती भवनातले काही व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत. राष्ट्रपती भवनातले आलिशान बेडरूम्स, जिम, स्विमिंग पूल अशा सर्व ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी ठाण मांडले. आंदोलनकर्ते निवासस्थानी दाखल होण्यापूर्वीच राष्ट्राध्यक्ष गोटाबाया यांनी तिथून काढता पाय घेतला. ते सध्या कुठे आहेत याची माहिती अद्याप मिळालेली नाही. परिस्थिती हाताबाहेर गेल्यानं आता राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी येत्या 13 जुलैला राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार 18 जुलैपर्यंत राष्ट्रपती पदासाठी उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. तर 20 जुलै रोजी राष्ट्रपती निवडणुकीसाठी मतदान होईल. आर्थिक संकटामुळे श्रीलंकेतली परिस्थिती बिघडली असून त्याचा भारतावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. कारण श्रीलंकेतून मोठ्या प्रमाणात भारतात स्थलांतर होऊ शकतं अशी भीती वर्तवण्यात येते. त्यामुळे तामिळनाडू आणि केरळच्या किनारपट्टीवर कोस्ट गार्डचं पेट्रोलिंग वाढवण्यात आलं. श्रीलंकेला गेल्या 4 महिन्यांमध्ये सर्वाधिक मदत ही भारताकडनं झालेली आहे. भारताने श्रीलंकेला पेट्रोल डिझेल पाठवले, भारताने श्रीलंकेला तांदूळ पाठवले, त्याचप्रमाणे 3.5 अब्ज डॉलर्सची मदत देखील केली. ही सर्वाधिक मदत आहे. मात्र आता या संपूर्ण अराजकतेचा अस्थिरतेचा परिणाम हा प्रत्यक्षपणे भारतावरती होणार आहे. निर्वासितांचे लोंढे हे भारतामध्ये मोठ्या प्रमाणावरती येण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. त्यामुळे भारताची देखील अशा स्वरूपाची इच्छा असेल की लवकरात लवकर श्रीलंकेतल्या ह्या आर्थिक पेच प्रसंगावरती तोडगा निघावा आणि तिथली जी सर्व परिस्थिती आहे ती पुन्हा एकदा सर्वसामान्य व्हावी. श्रीलंकेतून लोक पलायन करतात कारण रोजचं जीवन जगणं श्रीलंकेच्या जनतेला मुश्किल झालंय. श्रीलंका सरकारचा परकीय चलनासाठी व्यवहार संपलाय, त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंची आयात अशक्य झाली आहे. परिणामी पेट्रोल डिझेलचे दर हे प्रति लिटर 500 रुपयांवर गेलेत. जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले. जून 2022 मधला श्रीलंकेतला महागाईचा दर हा 54% पुढे गेला. मे महिन्यात तो 39% होता. बसच्या भाड्यामध्ये एकाच वेळी 22% वाढ केली आहे. या आकड्यांवरून श्रीलंकेतल्या महागाईची स्थिती आणि जनतेचं जगणं किती मुश्किल झालंय याचा अंदाज येतोय. सध्याच्या माहितीनुसार 20 जुलैनंतर श्रीलंकेला नवा राष्ट्रपती मिळेल. मात्र तरीही आर्थिक संकट पाहता श्रीलंकेतली परिस्थिती लवकरात लवकर आटोक्यात येणं अशक्यच दिसतंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.